खाल पण आणलाय आता खायला घेऊन येत आहे जर पाकिट खाल पाणी बघ किती क्लिअर आहे दाखव केले पाणी कसं मला तिकडे आतमध्ये हाय रे मला वाटते अरे मला हाय मारू का उडी मारू नको नको उडी मारू नाव घेऊन इथलं का जाऊ काय एवढे वरती कोण गेला नाव भाऊ आलाय वरती रिक्स फुल रिक्स तर नमस्कार मित्र मंडळी आणि पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये. आज चाललोय कर्नाळा किल्ल्यावरती. आमच्या गावातूनच रस्ता आहे कारण आमचं गावच कर्नाळ्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. तर आहेत माझ्यासोबत नयन रोहित रोहितला का तुम्ही भेटताच आणि विनायक. तर चला आपण चालत चाललोय आणि आता वाजले दुपारचे 2 सकाळपासून प्लॅन करतोय पूर्ण गावाबद्दल व्हिडिओ येईलच लवकरच. तर चला मध्ये भेटू आपण थोड्या टायमात. तुम्हाला धबधबा दाखवतो तो पावसाळ्यात फुल भरलेला असतो. तर मित्रांनो आता जंगलात दिसतोय मीतन सुरुवात होते. असं तोडू नका अड्ड बनवतात ते एवढं चांगलं आहे समजण्यासाठी. हा हो नाही पावसाने पूर्ण भरतो आणि पाऊस पडायला लागला का सॅटरडे संडेला फुल पब्लिक असते. बाबा माझ्यासाठी हे चौघ जण आलेत खास आज. चला मध्ये भेटू. वरती घेरावाडी पण आहे तिथे लोक राहतात. मित्रांनो हा आमचा धबधबा फुल गर्दी असते इथं. आता सध्या एक थेंब पाणी नाही नंतर पावसाळ्यात फुल पाणी असतो इथं. पावसाळ्यात ना फुल पाणी असतो आणि संडेला पूर्ण पॅक असतो. सगळे येतात गावातले बाहेरची वेळची येतात. आता तर एक थेंब पाणी नाही इथं. चला हे पुढे गेलं आणि आमच्यासोबत आहे रोहितचा कुत्रा. आता कुत्र्याचं नाव काय माहीत नाही बघा. भावांना पोचलं घेरावाडीमध्ये बघा घर आहे तिथं शेती विटी करतान. हे कुठनं जाऊच आहे हे इकडनं चाल. तर रस्ता ज्याला माहिती आहे तो राहणार माग हे नाही एक याचा तर वेगळाच चालाय किंग किंगच राहणार. भावांना इथं लाईट नाही अजूनपर्यंत सोलर पॅनल लावतात बोलायचा. याची वीर पाणी तर नाही त्यात चुकले पावसाळ्यात भरेल मला वाटते. इथले लोक इथूनच पाणी पितात म्हणजे घेरावाडीतले मला असं वाटतोय. तुम्हाला पण नक्की माहिती नाही. आता चाललोय वरती या पुढच्या साहेबालाच माहिती आहे रस्ता विनायकला आणि आमचा रोहित कुठनं पण काय पण सांगते. इथे मसन पट्टी आहे ते आहे ते आहे म्हणजे मनात येईल ते सांगत मसन पट्टी आहे याय काय बोला ना. आमच्या पाठी झालाय गावातून चला कुत्रे कसं प्रत्येक गावातला माणूस कसा होतो मी तिथला बादशा तसा कुत्र्यांचा ह्यो माझा इलाका आहे तू कशाला आलास असं झालेलं आहे. आमच्यासोबत घेत होता कुत्र्याला धरलेला 4-5 कुत्र्यांनी. तर चला नंतर मध्ये भेटू तुम्हाला. तर चढतोय आमचा रॉनी. रॉनी कसं काय चढतोय दमलो आम्ही. राणी प्रत्येक किल्ल्यावर जातो गड संवर्धन करतो स्वच्छता मोहीम. तर रस्त्यात भेटू
थांबलोय जाम रस्त्यात थांबलोय पाणी प्यायला खायला पण आणलाय आता खायला घेऊन येत आहे जर पाकिट खाल खायला खाल त्याचे जे कागद आहेत ते परत घरी घेऊन जा नाही तर जंगलात टाकल कुठं पण जंगलात आपल्याला ना प्राणी खातात हो असा विषय आहे दुसरं काय नाही थांबलो आहे तो विनायक फुल चालतंय पुढे आम्ही तिघ पण थांबलो पुढे भेटू आता अर्ध्या रस्त्यात चढल्यावर अर्ध्या रस्त्यात जाम थांबलोय नुसतं पाणी घेत आहे थांबून थांबून आणि आता थोडं थांबलोय आमची इथं देव आहे कुठला देव आहे ते अजून मला पण नाही माहिती मी पण फर्स्ट टाइम आलोय कर्नाळा किल्ल्यावर इथल्या इथं राहतो तरी घंटा पूजा वगैरे करतात वाटतं पूजा वगैरे केली जाते ना आता चाललोय पुढं बॅग दिले रोहित कडे खायला येतात आणि आम्हाला घेऊन जाणार किती वाटतं पाहुणं थोडं भावांना उन्हाचा त्रास होते जाम उन्हात आलोय फक्त डोका चक्कर चक्कर सारखं करते तरी जाणार कर्नाळा गेल्यावर पायथ्याशिवाय मी खायली डायरेक्ट कर्नाळाच्या या साईडून पण एक रस्ता आहे पण तिथून रस्ता असं आहे का झाडावरती चढायला लागतं आणि नंतर मग किल्ल्यावर झाडावर डायरेक्ट किल्ल्यावर उडी मारायला लागते म्हणजे पायथ्याची तिथं खाली इकडे वरती हा आपला बेस्ट रस्ता आहे टेन्शन नाही चालत जा मित्रांनो दीड तास झालंय अर्ध्या रस्त्यात आलोय किल्ल्याच्या खाली आहे पायथ्याशी अरे एक धस चढायचं आहे पण अरे किल्ला आणि हे मुंग्यांचं बघा हे बाईंचं चॅटिंगवर आहे किंग किंगच राहणार दमते नुसता थांब थांब करतो यो दमलो जाऊ चला जाऊ चला ए चल ए आमचा कुत्रा आलाय परत माकड बघायला गेलता माकड आहे का इथं तो बघ हो माकड वानर आहे वानर दिसत नाही मला दिसला रे याच्यात दिसत नाही मोबाईल मध्ये वानर भेटला आम्हाला वानर आता गाव झालाय गेला ते शोधावर चला आमचा कुत्रा गेलाय दमो मला वाटते धस चढतो चढता धस चढल्यावर तुमच्या तुम्हाला भेटतो चला मित्रांनो असे कागद खाऊन टाकू नका जर तुम्हाला खाली न्यायला परत जड जात असेल ना तर घेऊन पण नका येऊ कारण पर्यावरणाला त्रास होतो काय किल्ल्या बिल्ल्यांवर तर नका टाकू प्लीज कारण तुमच्या घरात कोणी टाकलं तर तुम्ही थोडी सहन करणार आहात जाम दमलोय आणि हा पण दमलाय ते दोघं गेलेत पुढं चले जाऊ चल हे बघा बसलो ना दोघ पाणी दे इथे आलोय म्हणजेच मागूच्या साईडने आम्ही चढतोय गावातून आणि धस बघा डायरेक्ट उभीच्या उभी आहे उभीच्या उभी डायरेक्ट धस डायरेक्ट पाय जरी सरकला ना डायरेक्ट खाली
आणि जे मागच्या साईडनी पोर येतात ना त्यांच्यासाठी खास घाण जे खायला घेऊन येत आहे ते इथं टाकू नका. आपटा लाडिवली तुराडे या साईडनी जी पोरं येतात त्यांच्यासाठी का खायला घेऊन येत आहे ते रस्त्यात खाता खाता टाकू नका, सोबत बॅगीत न्या परत. चला वरती चढल्यावर बोलतो कारण धस आहे, पाय बी सरकला तर डायरेक्ट मोबाईल सगळं मी खाली येईन. पण फायनली पोहोचलो आम्ही गडावर, इथून आलो आम्ही. असं आमचा गाव तर दिसत पण नाही. चला जाऊया गडावर, तिथं जाऊ समोर. छान दमलंय, बेकार दमलंय. हो इकडं आमचं गाव आहे. असा असा पूर्ण असा 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 फिरत इकडनं आलो. या जंगलामधून आम्ही आलोय पूर्ण देवला आलोय. कर्णाई माताचं मंदिर आहे आणि 1994 साली बांधलाय सीताराम महाडिक जुनी पोसरी. आता जाऊया वरती. पाणी प्यायला जाम दमलोय, पाणी नव्हता चढलो उडलो वरती इकडे आलोय. पाणी डायरेक्ट पाणी प्यायला आलोय. आणि पाणी कसं काढायचं बघा, खाली उतरायचं. हे थांबा दाखवते तू कुठे गेला बघा. सिटलो थांब, टॉच दे टॉच दे टॉच दे बाबा टॉच दे टॉच दे. पाणी बाबा कुठं काढायचा. रोपी आता पाणी वा डायरेक्ट किल्ल्याच्या आतमध्ये. तो हालवतो कशाला वरची आंध्रा. किल्ल्याच्या आतमध्ये पाणी काढायचा. इथं मराठा पाण्याच्या आतमध्ये पण काहीतरी असेल रूपा. पाण्याच्या आतमध्ये म्हणून रुपाई बाई कुठे कागद घे पी बाटलीच कोणी टाकलं का माहिती. असं टाकतात पाणी पिया दुसरी बाटली. असे कागद टाकून नका जाऊ रे, पाणी पियाला येत. आणते दुसरी बाटली या आतमध्ये. गुफा आहे बघ मस्त. चला बाहेर जाऊया आपण. आलोय बाहेर सारा मोडलं बाय. ए धर दे तो तो रे धर तो. आवन खायला खातोय सगळं, पाणी बिनी पिऊन झालाय. एकूण बसतोय खायला. मी नाही खालीच बसलाय. आपल्याला पाणी भरून घे सगळा फिरू आपण, परत पाणी भरायला येऊ. पावन पाणी वगैरे किती स्वच्छ आहे. इथून पाणी घेऊन आलो आम्ही आणि इथून चढतोय मधनं डायरेक्ट
इकडनं रस्ता आहे आणि इथून पण आहे जुना रोड होता मला वाटतं पारे वगैरे येते एक दोन तीन चार त्यावरती पण पायऱ्या आहेत पायरे सगळ्या ते आमचं गाव आपका आणि या साईडला हायवे समोरची जागा आणि या साईडला आणून मागत बाटली है मित्रांनो चढवंडी बघा एकदम टोकाला आणि खाली काहीच नाही बांधली असेल सुलक्यावर न पडून मृत्यू झाले किती टक्के जन्म 1991 ला पडला आम्ही फुसून बघितलं तेव्हा समजलंय चला आता जाऊ माग तटबंदी पडली सगळी पाण्याचं टाक आहे सगळं च्या चार साईडला आहेत आणि बघा जय श्रीराम आता आमच्या साईड गावाच्या साईडला बुरुज आहे तिकडे चाललो आम्ही हे काय कसं नव्हे ते होल मला पण नाही माहिती रे तिथं पण जाम बोलत ना तू काय नाव लिहायची गरज आहे घरी तुमच्या घरी घरच्या भिंतींवर असं नाव लिहाल का तुम्ही चाललोय घरी आणि जाम दमलोय गाणी गाडतो खाली जातो पडशील पडशील आमचा भाऊ खाली गेलाय गाणी गाडायला सगळी वरती आणायला हे बघा विनायक करणेकर तुला एकदम खाली जायला लागेल मला वाटते एक काम कर आता नेट गेला आपला तर मी एक ग्रुप भाऊ खाली घाण काढायला उतरलाय खास घाणीसाठी जीवाची न परवा करता इथून भाऊ आलाय वरती रिक्स फुल रिक्स आणि खाली बघा तू गांडी